Welcome all. I am Tushar Chavan from Rashtriya Junior College Chalisgaon. You can visit my blog juniorcollegeteacher.blogspot.in. You can also visit my YouTube channel Learn with Tushar Chavan. By using these digital resources, you can study at your home. Along with this, you can use my activity workbook, which is specially prepared for Standard 12. You will get various activities for practice. These activities will help you to get maximum marks in the board exam. Now let us begin with the prose topic 1.3, the cop and the anthem. The cop means the police, anthem means a religious prayer. Now see the actual story. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Now this Soapy, he is the central character of this story. His place of rest was a park bench. And one day he came out of that park and strolled walk in a leisurely way, in a comfortable way. He was walking. He came near the square and at that place, he found the sea of asphalt. It was the place from where Broadway and Fifth Avenue started. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. हा जो काही सोपी आहे एका पार्कमध्ये एका बगीच्यामध्ये बेंचवर नेहमी बसलेला राहतो, झोपलेला राहतो, त्याचं ते निवासाचं ठिकाण आहे. एक दिवस तो सहज रमत गमत चालत चालत रस्त्यावर आलेला एका चौकामध्ये येऊन पोहोचलेला आहे, जिथं त्याला ॲस्फॉल्ट डांबराचा जणू काही रस्ता तो दिसतोय, समुद्र दिसतोय. आणि त्या ठिकाणाहून तो एका मोठ्या रस्त्याकडे जातोय, हायवेकडे जातोय. फिफ्थ एव्हेन्यू हा जो काही रस्ता आहे त्याला त्या ठिकाणी भेटतो. एका चौकामध्ये तो येऊन पोहोचतोय आणि तिथून तो ब्रॉडवेकडे वळल्यानंतर एका लक्झरियस श्रीमंत अशा त्या कॅफे समोर येऊन तो थांबलेला आहे. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज he was shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving day. He was wearing one coat, it was trim, it was very neat, he was cleanly shaven, and when he was walking he realized that the half part of his body it was very good. हा जो काही सोपी आहे त्याला आत्मविश्वास होता कारण त्याने एक छानसा कोट परिधान केलेला आहे, तो नीटनेटका आहे. त्याला एक टाय मिळालेला आहे. श्री मिशनरीने, धर्म गुरु म्हणून काम करणाऱ्या एका स्त्रीने किंवा एका नननने त्याला तो प्रेझेंट केलेला होता. कोणत्या दिवशी दिलेला होता? तर थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी दिलेला होता. थँक्स गिव्हिंग डे हा जो दिवस आहे त्या दिवशी नोव्हेंबर महिन्यामधला तो दिवस जनरली फोर्थ थर्सडे, चौथा जो गुरुवार आहे सुरुवातीपासून येणारा, त्या दिवशी हा सेलिब्रेट केला जाणारा दिवस आहे. आणि या दिवशी धार्मिक लोक एकमेकांना जेवायला बोलवतात, आमंत्रण देतात आणि काही वस्तू प्रेझेंट देतात. थँक्स, दुसऱ्याबद्दल आभार व्यक्त करण्याची, ऋण व्यक्त करण्याची ती संधी असते. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. नाउ ही थॉट दॅट इफ ही कुड रीच अप टू द टेबल he would be successful. त्या श्रीमंत अशा कॅफेमध्ये जर तो टेबल पर्यंत व्यवस्थित जाऊन पोहोचला तर त्याचं यश त्यामध्ये मानलं जाईल. शरीराचा अर्धा जो भाग आहे त्यावरचे जे कपडे आहे त्या कपड्यांवरून त्याच्या अवतारावरून तो एक श्रीमंत व्यक्ती वाटत होता. आणि वेटरच्या मनामध्ये काही शंका येणार नाही असं त्याला वाटत होतं, कारण जे महागडे कॅफे असतात त्यामध्ये चांगले कपडे परिधान करूनच एंट्री मिळते, अन्यथा एंट्री मिळत नाही. अ रोस्टेड मलार्ड डक thought Soapy would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. These are the things which Soapy wanted to take in that luxurious cafe. त्या श्रीमंत अशा हॉटेलमध्ये या सोपीला एक डग बदकाचं मांस खायचं होतं. एका डिशमध्ये, बशीमध्ये मी ते दाखवलेलं आहे पहा. देन अ बॉटल ऑफ वाईन, एक दारूची बॉटल. फॉरेन कंट्रीज मध्ये दारू जेवणामध्ये एक रुटीन पदार्थ म्हणून किंवा ड्रिंक म्हणून येतं. सम चीज, त्यानंतर काही चीज त्याला घ्यायचं होतं. येलो रंगामध्ये चीज दाखवलेलं आहे. अ कप ऑफ कॉफी, एक कपभर कॉफी त्याला घ्यायची होती. अँड अ सिगार,
आणि एक सिगार घेतल्यानंतर त्याचं काम होणार होतं. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. ही ब्रॉट दॅट सिगार बाय पेईंग $1. तर $1 सिगारचा होईल. द टोटल वुड नॉट बी सो हाय टू कॉल फॉर एनी एक्स्ट्रीम रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. अँड यट द मीट वुड लीव हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. नाव दी सोपी ही वॉज कॅल्क्युलेटिंग द अमाऊंट ऑफ द थिंग्स विच ही वॉन्टेड टू टेक फ्रॉम दॅट हॉटेल. त्या कॅफेमध्ये आपण ज्या ज्या वस्तू घेऊ त्या वस्तूंची जी काही रक्कम होईल ती फारशी काही जास्त होणार नाही असं मला वाटतंय. $1 सिगारसाठी जाईल, बाकी इतर ज्या गोष्टींचा आहे त्या वस्तू घेतल्यानंतर सुद्धा काही खूप जास्त रक्कम होणार नाही की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावर ती मॅनेजमेंट काय करेल, रिव्हेंज सूट घेण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून तो काय करतोय, विचार करतोय की आता आपण त्या हॉटेलमध्ये जातोय आणि आपल्याला या सगळ्या पदार्थांची रक्कम न दिल्याबद्दल काय होईल जास्तीत जास्त, तर ते पोलिसांना बोलवतील. अँड ही वुड बी सेंट इन टू जेल इन द विंटर आयलँड. विंटर आयलँड, विंटरचा सीझन सुरू झालेला आहे आणि त्यावेळेस आयलँडवर जे काही तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये कैद्यांना पाठवलं जातं. तर त्याची इच्छा आहे का आपण अशा एका आयलँडवर जावं, तुरुंगामध्ये जावं. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर ट्राउझर्स अँड डिकेडंट शूज. But unfortunately, when he wanted to go through the door, at that time, the head waiter saw him. दुर्दैवाने हा जो सोपी आहे, ज्यावेळेस त्या दरवाजातून आत जाण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळेस हेड वेटरचं लक्ष त्याच्याकडे जातं. ही सॉ हिम टॅटर्ड ट्राउझर्स, टॅटर्ड फाटलेले, डिकेडंट शूज ओल्ड आणि वॉर्न आउट, फाटलेले पॅन्ट, फाटलेले शूज त्यांनी घातलेले होते. कोट मात्र चांगला होता कारण त्याला तो फुकटमध्ये मिळालेला होता थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी. आणि म्हणून त्याला असं वाटत होतं आपलं अर्ध जे शरीर आहे ते इतकं चांगलं दिसतंय की आपल्याला श्रीमंत व्यक्ती म्हणून त्या हॉटेलमध्ये जेवण घेता येईल. पण दुर्दैवाने त्या वेटरने वरचाच भाग सोडून दिला, खालचा भाग पाहिला. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड सो स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ अदर वेटर्स टर्न हिम आउटसाइड द कॅफे. मजबूत अशा हातांनी त्याला काय केलं, कॅफेच्या बाहेरच थांबवलं. Conveyed him in silence, conveyed, carried from one place to another. शांतपणे त्यांनी त्याला काय केलं, बाहेर नेलं. And haste to the sidewalk and averted the ignoble fate of the minashed mallard. Ignoble, bad. Ignoble म्हणजे काय, वाईट. वाईट असं जे काही त्या रेस्टॉरंट मधल्या ज्या डकचं भविष्य होतं ते या ठिकाणी काय केलं, अवर्टेड, वाईट भविष्य थांबवलं गेलं. कारण तो डक त्याला खायला मिळाला नाही, म्हणजे तो एक प्रकारे जिवंत राहिला असेल. अशा रीतीने त्याला त्या हॉटेलमध्ये काही खाता आलं नाही. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम दॅट हिज रूट टू द कव्हिटेड आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइस. नाऊ हिअर वी गेट द इंटेन्शन ऑफ द सेंट्रल कॅरेक्टर सोपी, व्हॉट ही वॉन्टेड टू डू. तर सोपी त्याची स्ट्रॉंग इच्छा आहे की आपल्याला कुठे जायला मिळालं पाहिजे, जेलमध्ये जायला मिळालं पाहिजे. व्हाय? बिकॉज ही वॉज लिव्हिंग इन अ पार्क बेंच. एका पार्कमध्ये बेंचवर तो झोपतो. आता विंटर येणार आहे, थंडी येणार आहे, बर्फ पडेल, प्रचंड थंडी असेल. त्या पार्कमध्ये त्याला आश्रय घ्यायला आता जागा राहिली नाहीये. थंडीमध्ये तो गारठून जाईल. जेलमध्ये जर तो गेला तर काय होईल, त्या ठिकाणी त्याला सुरक्षित अशी एक जागा मिळेल की जिथं थंडी राहणार नाही, उबदारपणा राहील, खोली मिळेल आणि 2 वेळचं जेवण पण मिळेल सोबत. समजा ठीक आहे, जेलर त्याला जे काम सांगेल ते करावं लागेल, पण पोटभर खाण्याची सोय होऊन जाईल आणि निवासाची सोय होईल. आळशीपणामध्ये आपलं जीवन त्याला घालवायचं आहे. सोपी डिझायर टू गो टू जेल टू लिव्ह लाईफ इन आयडलनेस. तर या अळशीपणाचं जीवन जगण्यासाठी तो कुठे जायचं म्हणतोय, जेलमध्ये जायचं म्हणतोय. विंटर आयलँड, आयलँड किंवा लिंबो हे जे शब्द आहेत हे शब्द जेलसाठी वापरलेले आहेत. ही वॉज सर्चिंग द वे टू एंटर द जेल. कव्हिटेड, ग्रेटली डिझायर, इट वॉज ही स्ट्रॉंग डिझायर टू एंटर जेल. जेलमध्ये जाण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. ऍट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स
and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. सोपी पुढच्या रस्त्याने जायला निघतोय. ही वेंट ऍट द कॉर्नर ऑफ सिक्स एव्हेन्यू. सिक्स एव्हेन्यू सहाव्या रस्त्यावर येऊन पोहोचलेला आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईट्स आणि इतर ज्या वस्तू आहेत विक्रीला ठेवलेल्या एका काचेच्या कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत की ज्या खिडकीतून आकर्षकपणे लोकांना दिसतील, अट्रॅक्ट करतील. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. नाव दी सोपी ही पिक्ड अप अ स्टोन अँड थ्रू इट ऑन द ग्लास विंडो. त्या दुकानाच्या काचेच्या त्या खिडकीवर सोपीने एक दगड जोराने मारून फेकला. पीपल केम राऊंड द कॉर्नर अ पोलिसमन इन द लीड. पीपल केम हिअरिंग द साऊंड दे केम रनिंग देअर अलॉंग विथ देम देअर वॉज अ पोलिसमन. तर लोक धावत पळत आलेली आहेत, त्यांच्यासोबत एक पोलीस सुद्धा होता. सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल ऍट द साईट ऑफ ब्रास बटन्स. ब्रास बटन मीन्स द पोलीस, द कॉप. ब्रास बटन हा शब्द पोलीससाठी वापरलेला आहे. सोपी स्टूड देअर प्लेसिंग हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोपी त्या ठिकाणी थांबलेला आहे, आपले हात त्याने काय केलेले आहेत, आपल्या खिशामध्ये घालून ठेवलेले आहेत आणि तो हसत असत त्या पोलिसाकडे पाहतोय. त्याला असं वाटलं की आपण दगड मारलेला आहे, त्या लक्षात येईल, पोलीस आपल्याला पकडून घेऊन जाईल आणि आपल्याला जेलमध्ये जाता येईल. यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला, एक दगड त्यांनी मारून फेकलेला आहे. बट व्हॉट हॅपन्स देअर, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर. नाव द पोलीस ऑफिसर इन्क्वायर्ड वेअर द मॅन वॉज हू हॅड डन दॅट थिंग. तो जो माणूस आहे ज्याने ते काम केलेलं आहे तो माणूस कुठे आहे. वेअर दॅट मॅन वॉज इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटेडली अस्वस्थपणे इन अ ट्रबल्ड ऑर नर्वस मॅनर. तर हा जो काही पोलीस आहे तो अस्वस्थपणे त्या ठिकाणी काय करतोय, विचारतोय की तो जो काही दगड मारणारा व्यक्ती आहे तो नेमका कुठे गेलेला आहे. वुड ही सॉ दॅट पर्सन, तो विचारून टाकतोय की तुम्ही त्या माणसाला पाहिलं का. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस एज वन ग्रेट गुड फॉर्च्यून. ही टोल्ड द पोलीस ऑफिसर दॅट ही माईट बी दॅट पर्सन हू हॅड डन द थिंग. ही वॉज टेलिंग हिम इन अ फ्रेंडली व्हॉइस, इन अ वॉर्म व्हॉइस. तर त्या पोलीस ऑफिसरला हा सोपी काय करतोय, सांगतोय की तुम्हाला असं वाटत नाही का की मी सुद्धा तो व्यक्ती असू शकतो की जो दगड मारण्याचं काम करून पळून गेलेला आहे. द पोलिसमन रिफ्यूज टू ऍक्सेप्ट सोपी इव्हन ऍज अ क्ल्यू. बट अनफॉर्च्युनेटली द पोलिसमन डीड नॉट ऍग्री टू ऍक्सेप्ट सोपी इव्हन ऍज अ क्ल्यू ऑफ द क्राईम. हा जो काही अपराध झालेला आहे, गुन्हा झालेला आहे, त्या संबंधी सोपी सुद्धा असू शकतो असं काही या पोलिसाला वाटलं नाही. का वाटलं नसेल? बिकॉज मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. जे लोक अशा रीतीने खिडकीवर दगड मारतील ते लोक पोलिसाशी बोलायला थांबतील का? नाही. जो गुन्हा करतो तो लगेच पळून जात आहे, त्या ठिकाणी थांबणार आहे का? तो थांबणार नाही, तो पळून जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी त्या पोलिसांनी निर्णय दिलेला आहे की तू तो व्यक्ती असूच शकत नाही. They took to their heels. Such person would leave the place as early as possible. असे जे लोक आहेत ते मात्र काय करतील, ती जागा सहज सोडून पळून जातील. They would not stop there. तर साहजिकच आहे की ज्या लोकांना अशा रीतीने गुन्हा करायचा असेल तर असे लोक गुन्हा करून लगेच पळून जातील. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. Now suddenly the policeman saw another person who was running, but he was running to catch a car. अचानकपणे त्या पोलिसाला दिसलं की एक माणूस पळतोय, प्रत्यक्षात तो कार मध्ये बसण्यासाठी, कारला पकडण्यासाठी पळतोय. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. नाऊ अलॉंग विथ दिस द पोलीस वॉज कॅरिंग हिज क्लब अँड ही जॉईन टू कॅच दॅट पर्सन. त्या पोलिसाला असं वाटलं, अरे तो पळून जाणार माणूसच काय, गुन्हेगार आहे, आणि मग आपली काठी घेऊन त्याच्या मागे मागे तो पळतोय. सोपी विथ डिसगस्ट इन हिज हार्ट
ट्रिप्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि सोपीला दुर्दैवाने दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा अपयश येतं. पहिला प्रयत्न काय होता त्याचा, की एका श्रीमंत अशा त्या हॉटेलमध्ये जायचं, भरपूर खाऊन घ्यायचं, सांगून द्यायचं की माझ्याकडे पैसे नाहीत, पोलिसांनी मला पोलिसांना बोलवा, मला जेलमध्ये पाठवा. पण त्याला आतमध्ये प्रवेशच करू दिला नाही. हेडवेटरने पाहून घेतलं, तिची पॅन्ट फाटली दिसते, बुट खराब दिसत आहेत, त्याला बाहेरच्या बाहेर काढून दिलं. इन द सेकंड अटेम्प्ट व्हॉट ही हॅड डन, ही थ्रू वन स्टोन ऑन द ग्लास विंडो. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी काय केलं, एक दगड त्या दुकानावर त्यांनी मारून फेकला, त्याची काच फोडली. पण तिथंच तो थांबला, पोलिसाला म्हणतोय मी ते काम केलेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का. पोलिसांचा विश्वास बसला नाही त्या पोलिसाचा आणि त्याला सोडून दुसऱ्याच माणसाला तो पकडायला निघाला. सो इन दिस वे द सेकंड अटेम्प्ट ऑफ सोपी वॉज अनसक्सेसफुल. हा दुसराही प्रयत्न त्याचा अयशस्वी ठरला. नाव वी हॅव टू सी व्हॉट हॅपन्स आफ्टर दॅट. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. सडनली सोपी सॉ अनदर रेस्टॉरंट, बट दिस रेस्टॉरंट हॅड नो ग्रेट प्रिटेन्शन्स. प्रिटेन्शन्स मीन्स इम्प्रेसिव्ह थिंग्स. हियर आय हॅव गिव्हन फ्यू न्यू वर्ड्स. काही नवीन शब्द इथं बाजूला दिलेले आहेत पा, त्यांचे अर्थ पण दिलेले, तेही अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. व्होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटीसाठी ते आवश्यक असतात. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक थोडस गरीब लोकांचं एक हॉटेल, ज्या हॉटेलचा अवतारच थोडासा जरा काय होता, कमकुवत होता, थोडस इम्प्रेसिव्ह असं ते हॉटेल नव्हतं, गरीब हॉटेल होतं. इट कॅटर टू लार्ज एपिटाइट्स, कॅटर्ड प्रोव्हाइड ऑर सर्व फूड अँड ड्रिंक. या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पदार्थ किंवा ड्रिंक्स मिळू शकत होत्या. ज्यांना प्रचंड भूक लागलेली असेल अशांसाठी तिथं भरपूर खाद्य होतं. अँड मॉडेस्ट परसेस, परसेस मीन्स द मनी, द अमाऊंट ऑफ दॅट फूड. मॉडेस्ट परसेस म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये सहजपणे त्या ठिकाणी खाद्यपदार्थ उपलब्ध होणार होते, कारण ते गरिबांसाठीच बनवलेलं हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी, क्रॉकरी कप्स प्लेट्स अँड डिशेस ऑल द आयटम्स ऑफ दॅट हॉटेल. अँड ऍटमॉस्फिअर वेअर थी, आणि जे काही वातावरण होतं ते कसं होतं, ठीक ठीक म्हणजे जिथं स्पष्ट दिसणार नाही, अनक्लिअर, कोंदट असं ते वातावरण होतं. तिथले प्लेट्स डिशेस सुद्धा कमी प्रतीच्या होत्या. इट्स सूप अँड नॅपरी थीन, सूप लिक्विड फूड. सूप जे आहे बऱ्याच वेळा मटणापासून व्हेजिटेबल पासून बनवलं जातं की ज्यामध्ये पाणी टाकून सूप तयार केलं जातं. आणि नॅपरी, तिथले जे काही टेबल क्लॉथ वगैरे होते ते सुद्धा थीन झालेले होते. सूप पण थीन होतं, पातळ होतं. कपडे पण तिथले जे काही होते खुर्च्यांवर टेबलांवर टाकलेले ते सुद्धा जीर्ण झालेले होते. इन टू धिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. नाव इन धिस प्लेस सोपी वॉज इझिली एबल टू एंटर. या जागेमध्ये, या हॉटेलमध्ये सोपीला कोणी अडवलं नाही, कारण तिथं सगळे गरीब लोकच जेवायला येत असत. हा त्याचा तिसरा प्रयत्न जेलमध्ये जाण्यासाठी. ऍट अ टेबल ही सॅट अँड कंझ्युम बीपस्टिक फ्लॅपजॅक्स डाऊनट्स अँड पाई. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी चार गोष्टींचा आस्वाद घेतला. बीपस्टिक इट इज अ काइंड ऑफ मीट, एक मांसाचा पदार्थ त्यांनी मागवला, तुकडा मागवला. फ्लॅपजॅक अ स्वीट डेन्स केक मेड फ्रॉम ओट्स गोल्डन सिरप अँड मेल्टेड बटर. इथं चित्रामध्ये पण मी दाखवलेला आहे फ्लॅपजॅक, बीपस्टिक पण दाखवलेला आहे. फ्लॅपजॅक म्हणजे एक गोड असा केक असतो ज्यावर बटर वितळून टाकलेलं असतं. डाऊनट्स अ स्मॉल केक इन द शेप ऑफ अ बॉल ऑर अ रिंग मेड फ्रॉम अ स्वीट डब कुक इन व्हेरी हॉट ऑइल. डाऊनटचं पण चित्र दाखवलेलं आहे, तोही एक प्रकारचा छोटासा केक असतो गोलाकार अशा रिंगच्या शेप मधला. अँड पाई, पाई खाली चित्रामध्ये दाखवलेलं आहे, त्रिकोणी असा एक तुकडा असतो. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिएस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. नाव ही टोल्ड द वेटर आफ्टर इटिंग एव्हरीथिंग दॅट ही डीड नॉट हॅव अ कॉइन. मिनिएस्ट कॉइन मीन्स ही हॅड नथिंग टू पे फॉर दॅट थिंग्स. सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर म्हणजे मांसाहार केला त्यांनी, त्यानंतर केकचे पदार्थ खाल्ले, सगळं पोटभर खाऊन घेतलं, आणि मग तो त्या वेटरला बोलून सांगतो की माझ्याकडे पैसे नाहीये. आणि एखादा अपरिचित अनोळखी व्यक्ती जसा बसून राहतो तसा त्या ठिकाणी बसून राहिलेला. ही सॅट देअर लाईक अ स्ट्रेंजर, की माझा काही संबंध नाही आता या गोष्टींशी, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. त्याची अपेक्षा आहे की आता ते पोलिसांना बोलवतील आणि बिल न दिल्याबद्दल आपल्याला जेलमध्ये जाता येईल. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी. सोपी हा त्यांना आग्रह करतो की जा मला
जास्त वेळ बिझी ठेवू नका, पोलिसांना बोलवा, एखाद्या पोलिसला बोलवा, अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग, माझ्यासारख्या सद्गृहस्थाला वेटिंग करायला लावू नका, थांबायला लावू नका. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अन आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. मॅनहॅटन कॉकटेल इकडे बाजूला चित्रात मी दाखवलेलं आहे पा, की त्या ठिकाणी लिक्विड दिलेलं आहे, चेरी दिलेली आहे, ते चेरी सारखे त्याचे डोळे झालेले होते त्या वेटरचे. अँड ही कॉल्ड हे कॉन, तो जोराने ओरडून बोलतोय की इतर वेटरना बोलवतो की तुम्ही काय करा, या माणसाला पोलिसांच्या ताब्यात नाही द्यायचं आहे, जे काय करायचं ते आपणच करायचं आहे. बटर केक सुद्धा मी दाखवलेला, बटर केक सारखा त्याचा जो आवाज होता, मऊ आवाज, पण डोळे मात्र त्या चेरी सारखे मोठमोठे झालेले होते. अशा त्या वेटरने त्या इतर वेटरना बोलवलं. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी, कॅलस व्हेरी हार्ड पिच थ्रू, टू वेटर्स थ्रू धी सोपी ऑन द पेवमेंट. कानाला धरून दोन वेटरांनी काय केलं, या सोपीला बाहेर फेकून दिलं. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट एज अ कार्पेंटर्स रूल ओपन अँड डस्टेड हिज क्लॉथ. एखादा कार्पेंटर सुतार जशी त्याची पट्टी काय करतो उलगडत जातो, त्या पद्धतीने स्वतःला या सोपीला उलगडावं लागलं. डस्टेड हिज क्लॉथ, कपडे त्यांनी झटकले आणि दुर्दैवाने मार खाऊन तो आता बाहेर पडलेला आहे. अरेस्ट सीम नाऊ बट अन इल्युझिव्ह ड्रीम, इल्युझिव्ह डिफिकल्ट टू फाइंड कॅच ऑर अचीव, इल्युझिव्ह म्हणजे अशक्य प्राप्त, सहज न मिळणार असं स्वप्न त्याचं ते बनलेलं होतं. द आयलँड सीम व्हेरी फार अवे, ते आयलँड ज्यावर तो जेल बनवलेला होता, तुरुंग होता, तो खूप दूर आहे असं त्याला वाटायला लागलेलं होतं. पोलिसमन हू स्टूड बिफोर ड्रग स्टोअर टू डोअर्स अवे लॉप अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि त्याच वेळेस एक पोलीस सुद्धा एका औषधाच्या दुकानात उभा होता, तो या सोपीकडे पाहतो आणि काय करतो, हसतो, हसत हसत तो पुढे चालत निघून जातो. म्हणजे सोपीला असं वाटतं पोलिसांनी आपल्याला पकडावं, जेलमध्ये टाकावं, पोलीस समोर आहे, त्याने अपराध करून टाकलेला आहे, भरपूर खाऊन घेतलेले, पैसे न दिलेले, पण त्याला मारहाण करून बाहेर अकलून दिलं गेलं, पण पोलिसाच्या ताब्यात मात्र दिलं गेलं नाही. सो इन द थर्ड अटेम्प्ट ही वन्स अगेन फेल्ड, तिसऱ्याही प्रयत्नामध्ये त्याला अपयश आलं. म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये हॉटेलमध्ये त्याला एंट्रीज मिळाली नाही, दुसऱ्या प्रयत्नामध्ये एका काचेवर त्याने दगड मारून पाहिला, पोलीस आपल्याला पकडून घेतील, तेही झालं नाही. अँड इन द थर्ड अटेम्प्ट, तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र त्याने भरपूर खाऊन तर घेतलं, बिल दिलं नाही, पण त्या अपराधाबद्दल त्याला जेलमध्ये काही पाठवलं गेलं नाही. सो इन दिस वे इन ऑल थ्री अटेम्प्ट ही फेल्ड टू एंटर द जेल. तिघही प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं आणि पुढे त्याला यश येतं की नाही, काय नेमकं घडतं, वी विल सी इन अवर नेक्स्ट लेक्चर.